आनंदाचा गावी रोज जगण्याचा आरंभ शुभारंभ। पुण्याच्या जहू दिशांना सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळवून देणाऱ्या वास्तुशोधची आणि पर्यायानं सचिन आणि नितीन कुलकर्णी त्या भावांची धाडसी गोष्ट अर्थात शुभारंभ जगण्याचा। श्रोते हो नमस्कार। वास्तुशोध शुभारंभ जगण्याचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नितीन कुलकर्णी आणि आर्किटेक्ट गिरीश ब्रह्मे। दोघांनाही नमस्कार। नमस्कार गिरीशजी। नमस्कार। नमस्कार। आजच्या भागाची सुरुवात करताना मला गिरीशजींना प्रश्न विचारायला नक्की आवडेल की साधा सामान्य एखादा प्रकल्प आणि अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे अफोर्डेबल प्रकल्प किंवा परवडणाऱ्या दरातील घरं देणारा प्रकल्प या दोन्हीच्या रचनेमध्ये आर्किटेक्ट म्हणून काय तुम्हाला फरक जाणवतो आणि त्याची रचना तुम्ही कशी करता? खरं म्हटलं तर अफोर्डेबल हाऊसिंग जे आहे ते कुठल्याही इतर हाऊसिंग प्रमाणेच आहे असं माझा स्वतःचं म्हणणं आहे। कुठल्याही प्रकारे त्याच्यात हवा पाणी उजेड प्रायव्हसी हा कुठल्याही मुद्द्यावर आपण कॉम्प्रोमाइज करत नाही। त्याच्यामुळे जे घर जे असतं घरातले जे महत्त्वाचे जे मुद्दे असतात की सगळं फर्निचर सामान आपलं जागच्या जागेवर बसावं हवा पाणी व्यवस्थित यावी प्रायव्हसी असावी ज्यांनी माणसाचं आयुष्य चांगलं होतं तो हेल्दी राहतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर अफोर्डेबल हाऊसिंग आणि आपलं बाकीचं हाऊसिंग याच्यात तसा फरक नसतो। फक्त विचार केला तर जागेची पूर्ण उपयोग करणं कुठलाही एक इंच पण आपण जर वाया नाही घालवला आणि त्याच जागेचा उपयोग काही वेगवेगळ्या प्रकारे करू शकलो आपण म्हणजे उदाहरणार्थ जर बघितलं तर पूर्वी मुंबईचा जावई आपण जर सिनेमा बघितला तर त्याच्यात किचनमध्येच आपण रात्री ते एक झोपतही असतात। आजही वन रूम किचन किंवा छोटा 1 BHK बघितला तर तीच सत्य परिस्थिती आहे। तर आपण अशा प्रकारे डिझाईन करू शकलो की त्याच जागेचा वापर विविध प्रकारे करता आला किंवा फोल्डेबल फर्निचर करू शकलो की जे पूर्वी होतं आपल्या इथे आता मॉडर्न ह्याच्यामध्ये त्याच्यात वेगवेगळी फिटिंग झाल्यामुळे ते अजून सोयीस्कर झाले तर प्रॉब्ली हा एक थोडासा त्याच्यातला फरक आहे आणि जागेचा प्रत्येक स्क्वेअर इंच वापरायचा। सोलापूर रोडवर भांडगाव इथे जो प्रकल्प होतोय त्याविषयी आम्हाला सांगा ना आणि त्याच्या रचनेविषयी सुद्धा आम्हाला अधिक जाणून घ्यायला नक्की आवडेल आमच्या श्रोत्यांना सुद्धा ऐकायला नक्की आवडेल। बरोबर आहे। भांडगावचा जो प्रकल्प आहे त्याच्यात साधारण 1800 का 1900 घर आहेत वेगवेगळ्या साईजची म्हणजे स्टुडिओपासून 2 BHK पर्यंत ही सगळ्या प्रकारची घरं आहेत। ती करताना आम्ही आता साधारण 1800 1900 घरं म्हटली की नॉर्मली आपण बघतो की ते सगळ्या बिल्डिंग एकसारख्या दिसतात मग मी एमध्ये राहतो बीमध्ये राहतो एवढीच त्याची आयडेंटिटी असते। भांडगावमध्ये करताना आम्ही एक त्याच्यात थोडा वेगळा प्रयोग केला की बिल्डिंग जगरी सगळ्या इमारतीमधले फ्लॅट एकसारखे असतील तरी बिल्डिंगचं बाह्य स्वरूपही थोडंसं वेगळं केलेलं प्रत्येकाला एक विशिष्ट प्रकारचं कॅरेक्टर दिलंय जेणेकरून लोक आपल्या बिल्डिंगला आयडेंटिफाय करतात त्याचा फक्त ए किंवा बी किंवा सीनी नाही करत तर तिथपासून आम्ही ह्या विचारात गेलो। प्रत्येक बिल्डिंगच्या समोर ओपन स्पेस येईल ह्याची काळजी घेतलेली आहे प्रायव्हसी लाईट व्हेंटिलेशन मगाशी म्हटल्याप्रमाणे ते तर आहेच आहे आणि ती बिल्डिंग फेजेसमध्ये जरी होत असतील तरी ह्याची काळजी घेतली गेली की कुठली फेज जेव्हा संपते तेव्हा त्याच्याबरोबर त्याची ओपन स्पेस ही सुद्धा आपली डेव्हलप होते त्याच्या सगळ्या ॲम्युनिटीज डेव्हलप होतात त्यामुळे गृहप्रकल्प जरी मोठा असेल तरी तो कधी संपणार वगैरे याच्यात काहीच डाऊट करण्यासारखं नाही आहे कारण प्रत्येक फेज संपते त्याच्याप्रमाणे त्याची ओपन स्पेस संपणार आहे त्याचे रस्ते संपणार आहेत त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस पाण्याची सगळ्या सोयी व्यवस्थित संपते। सरांनी डिझाईन करताना असं डिझाईन केलं की आपण एक क्लस्टर जर डेव्हलप केला 6-7 इमारतींचा क्लस्टर जर डेव्हलप केला साधारण 500 फ्लॅटचा तर त्याच्याबरोबर त्याला लागणारं जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्या ओपन स्पेसेस आहेत जे गार्डन एरियाज आहेत ते प्रॉपरली त्यांनी डिझाईन केलेले म्हणजे जर प्रकल्प आपण फेजेसमध्ये पूर्ण केला तरीही तिथल्या लोकांना ज्या बेसिक गरजा असतात ज्या ओपन स्पेसेस लागतात त्या सगळ्या त्याच्याबरोबरच डेव्हलप होऊ शकतील अशा पद्धतीने तो प्लॅन केला गेलेला आहे। गिरीशजी आणि नितीनजी आता दोघेही जण आपल्याला आनंदग्राम आणि अर्बन ग्राम याच्या रचनेविषयी काय वैशिष्ट्यपूर्ण दखल घेतली जाते काळजी घेतली जाते याविषयी बोलतायत। नितीनजी मला सांगा अर्बन ग्राम कोंडवे धावडे
या प्रकल्पामध्ये सुद्धा रचना ही खूप वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली गेली आहे, त्याविषयी सुद्धा आमच्या श्रोत्यांना माहिती ऐकायला नक्की आवडेल. बेसिकली अर्बन ग्राम म्हणजे शहराजवळची घरं, परवडणारीच घरं पण शहराजवळची. आणि मागच्या एपिसोडमध्ये मी जसं सांगितलं, कोंडवे दावडेला आपला पहिला प्रकल्प पूर्ण झाला आणि दुसरा प्रकल्प जेव्हा आम्ही हाती घेतला तेव्हा आम्ही असा विचार केला की मायग्रेशन शहरातून थोडंसं बाहेर स्थलांतर. मी एकेकाळी ओल्ड सिटी एरियामधून लोक डेक्कनवर आले, डेक्कनवरून प्रभात रोडला सरकले, तिथून कोथरूडपर्यंत आले, तिथून आता वारजे बावधनपर्यंत गेले. तर मायग्रेशन हे होतच राहतं, स्थलांतर होतच राहतं. आज जर डहाणूकर कॉलनी किंवा वारजात एखादा 1 BHK फ्लॅटमध्ये राहणारा जर आपला कोणी ग्राहक असेल तर त्याला एका ॲडिशनल रूमची गरजही असती आणि तो त्या दृष्टीने प्रयत्नही करत असतो. तर स्थलांतराचा जर विचार केला तर एखाद्या 2 BHK फ्लॅटमध्ये राहणाऱ्याला जर एखादा 3 BHK फ्लॅट मिळाला किंवा 1 BHK मधल्या ग्राहकाला 2 BHK फ्लॅट मिळाला आणि तो बजेटमध्ये मिळाला तर ती एक खोली कुणाला नकोय. तर त्या दृष्टीने आम्ही ब्रह्मे साहेबांबरोबर कोंडवे दावडे नवीन प्रकल्पाचं जे प्लॅनिंग केलं ते असं केलं की साधारण 2 BHKच्या साइझिंगमध्ये एक ॲडिशनल खोली ज्याला आपण थर्ड बेडरूम म्हणतो 3 BHK दिली. 30 लाखात 2 बेडरूमचं घर आणि 40 लाखात 3 बेडरूमचं घर ह्या दृष्टीने आम्ही इनपुट दिलं आणि सरांनी त्याच्यावर खूप छान प्लॅनिंग केलं. तो प्रकल्प आता ऑलरेडी कन्स्ट्रक्शन फेजमध्ये आहे. छोट्या घरातही लोक राहू शकतात पण अभ्यास करताना 10वीतला मुलगा असेल 12वीतला मुलगा असेल तर त्याला त्याची एक वेगळी जागा लागते, प्रायव्हसी लागते, याच्यात त्याला शांतता असते. मग ती काय खोली त्याला अगदी 12x13 12x10 एवढी पण गरज नसते. कारण एकट्या 10वी म्हणजे इवन 20-22 वर्षाचा मुलगा इंजिनिअरिंगला जरी असेल तरी त्याला एकट्याला गरज काय असते त्याची प्रॉपर, तर ती गरज आयडेंटिफाय करून जर आपण त्याला तेवढी जागा उपलब्ध करू दिली की ती त्याची स्वतःची प्रायव्हेट स्पेस आहे, तो शांततेने अभ्यास करू शकतो, तर अशा प्रकारचा तो विचार केला गेला होता. आणि आजकालची जर फॅमिली स्ट्रक्चर्स बघितली तर प्रत्येक माणसाला स्वतःची इंडिव्हिज्युअल स्पेस पाहिजे, अभ्यासासाठी असेल, रात्री झोपताना असेल किंवा कुठलीही असेल. मगाशी जे आपण पहिल्या पॉइंटला बोललो की प्रायव्हसी, ज्यात जशी घराच्या बाहेरची प्रायव्हसी ते घराचा आत सुद्धा प्रायव्हसीची गरज असते अभ्यासासाठी किंवा इतरही कारणांसाठी. त्याच्यासाठी ज्या स्पेसेस डिझाईन केल्या त्यामुळे ती एक रूम आहे ती थोडी छोट्या साईजची आहे पण इतकी व्यवस्थित ती डिझाईन आहे की त्याच्यात त्या व्यक्तीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बसतात आणि तरी ती मोकळी वाटते. आपल्याला एखाद्या बेडरूममध्ये काय गरज असती तर आपल्याला एक 5x6 बेड हवा असतो आणि एक साधारणपणे 5 फुट by 2.5 फुटाचा एक वॉर्ड्रोब हवा असतो. एखादा छोटासा ड्रेसिंग युनिट आला तर आनंद किंवा ड्रेसिंग युनिटच्या ऐवजी स्टडी एरिया येऊ शकतो फॉर किड्स बेडरूम. तर फर्निचर ठेवल्यानंतर तुम्हाला सर्क्युलेशनला जागा लागते. पहिल्यांदा असं झालं की आम्ही जेव्हा डिझायनिंग केलं बेडरूम्सचं लिव्हिंग रूम्सचं तेव्हा आम्ही फर्निचर प्लेसमेंट करून सर्क्युलेशनची जागा ठरवली, त्या बेसिसवर ऑप्टिमम साईज ठरवली आणि त्या दृष्टीने सरांनी प्लॅनिंग केलं. म्हणजे काय तर 10x12 असो किंवा 12x14 असो शेवटी तुमच्या गरजा काय आहेत त्या गरजेप्रमाणेच प्लॅनिंग केलं. सर्वात जास्त वेळ आपण कुठे असतो एकत्र तर एकत्र फॅमिली म्हणून आपण लिव्हिंगमध्ये असतो. किचन डायनिंग आणि लिव्हिंग हा महत्वाचा घटक आहे. त्यात कुठल्याही साइझिंगमध्ये आपण काही कॉम्प्रोमाइज नाही करत. तर वॉर्ड्रोबचे निश क्रिएट केले तर वॉर्ड्रोब तुमचा आत जातो त्याच्यामुळे तुम्हाला राहिलेली जागा वापरता येते. आम्ही जेव्हा प्लॅनिंग करतो तेव्हा मी माझ्या परिवाराबरोबर त्या घरात जाऊन राहू शकतो का हे आम्ही अनालिसिस करतो आणि जर मी राहू शकत असेल तर माझा कस्टमर नक्कीच त्यात राहू शकेल. त्या दृष्टीने आम्ही प्लॅनिंग करतो. इनपुट देताना पण आणि इनपुट घेताना पण ह्या गोष्टींचा विचार केला जातो की हा फ्लॅट लिव्हेबल आहे का. मला वाटतं कदाचित या अशा अतिशय विचारांती केलेल्या डिझाईन्समुळे रचनेमुळेच अर्बन ग्राममध्ये कदाचित एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणारे अनेक ग्राहक आपल्याला बघायला मिळतात, अर्बन ग्राममध्ये सुद्धा बघायला मिळतात. पण अर्बन ग्राम ही गरज पूर्ण करणाऱ्या अशा कुटुंबांची एक संकल्पना आहे ज्यांना घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याला न्याय मिळू शकेल, त्याची स्वतंत्र ओळख जपता येईल अशाच पद्धतीनं या घरांची निर्मिती केली जाते आणि त्याचं डिझाईन सुद्धा केलं जातं. ब्रह्मे सर, आतापर्यंत आपण आनंद ग्राम मधल्या घरांच्या रचनेविषयी माहिती घेतली. आता आम्हाला सगळ्यांनाच बाकी ज्या सोयी सुविधा पुरवल्या जातात किंवा ॲम्युनिटीज असं आपण ज्याला म्हणतो त्याच्या रचनेविषयी माहिती घ्यायला नक्की आवडेल. आनंदग्रामचा जर विचार केला आपण तर आनंदग्रामच्या कुठल्याही सोयी सुविधा देताना त्या जसा त्या गृहप्रकल्पासाठी उपयुक्त आणि परिपक्व असतील हा जसा विचार केला तसाच त्याच्या
लोकांवर बायर्सवर बोजा होणार नाही ही पण काळजी घेतली गेली. नाहीतर मग उगाच स्विमिंग पूल द्यायचा, त्याची मेंटेनन्स कॉस्ट परवडत नाही, मोठल्ली लॉन्स द्यायची ज्याचा खरं तर काही उपयोग नसतो, लोकांना जे खरंच लागतं. तर आपल्या इथे बघितलं तर कुठेही गेलो तर लोक भिंतीवर स्टंप काढतात, क्रिकेट खेळतात, उन्हाळ्यात बघितलं तर गच्चीत झोपायला आवडतं, जे आजकाल हरवत चाललंय हे सगळं. किंवा संध्याकाळी आपणही आपल्यालाही आवडतं कुठेतरी चहा प्यायला आपण कोपऱ्यावर भेटतो, कुठल्या तरी पाराखाली बसून गप्पा मारतो. तर अशा जागा आम्ही तिथे क्रिएट करण्यामागे जास्ती भर दिलाय की लोकांनी जावं गच्चीत झोपावं रात्री. उन्हाळ्यात तर गरज असते, आपल्या इथे उकाडा असतो, बरं, घरं थोडीशी छोटी असल्यामुळे लोकांना ते आवडतं पण. आणि ज्यातनं जे कम्युनिटी फिलिंग आहे ते कम्युनिटी फिलिंग खूप चांगलं येतं. अनंतग्राम मध्ये सामाजिक बांधिलकी जपावी किंवा एक सुदृढ सामाजिक व्यवस्था तयार व्हावी ह्या दृष्टीने आम्ही कायम प्रयत्न करत आलेलो आहे. आज आनंदग्राम यवतमध्ये जर गेलात तर तिथं एक मोठंच्या मोठं वडाचं झाड आहे आणि त्याच्याखाली एक पार आहे. संध्याकाळी जर तुम्ही गेलात तर तिथं सिनियर सिटीजन बसलेले असतात, गप्पा मारत असतात, लहान मुलं खेळत असतात. प्रत्येक वेळेस डिझाईन करताना अशा छोट्या 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 भरपूर जागा क्रिएट केल्या जातात जिथं लहान मुलं किंवा सिनियर सिटीजन्स खाली येऊन इंटरॅक्ट करू शकतील, बोलू शकतील, गप्पा मारू शकतील. नितीनजी आणि ब्रह्मे सर दोघांनाही माझा हा प्रश्न आहे की तुम्ही आनंदग्राम भांडगाव याविषयी बोलताय आणि ते सगळ्यात मोठं आनंदग्राम आहे असं आत्तापर्यंत तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पुरवली आहे. आम्हाला सांगा, सर्वसाधारण आनंदग्राम आणि टाउनशिप असणारा आनंदग्राम यामध्ये सुखसोयी किंवा सुविधा देण्यामध्ये काही फरक आहे? आनंदग्राम भांडगावला एक टाउनशिप फील आला, 31 बिल्डिंग, 2000 फ्लॅट. तर टाउनशिपमध्ये 10,000 लोक राहणार आहेत तर त्यांना रोजच्या रोज ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी लागणारं जे शॉपिंग आहे ते शॉपिंग इथं उपलब्ध आहे. माझ्यामध्ये साधारण 41 दुकानं ह्या प्रकल्पामध्ये आपण प्लॅन केलेली आहेत. साधारण 1-2.5 एकरची आपल्याकडे इम्युनिटी स्पेस आहे. तिथं आपण एक इंग्लिश मीडियम स्कूल प्रपोज केलेली आहे. मोठे रस्ते, 15 मीटरचे रस्ते, त्याला पेव्हमेंट्स, प्रॉपर पार्किंग, पूर्ण स्ट्रीट पार्किंग आहे. प्रत्येक बिल्डिंगच्या खाली आपण स्ट्रीट पार्किंग दिलेलं आहे, जे आनंदग्रामसाठी वेगळं आहे. म्हणजे आधीच्या कुठल्याही आनंदग्राममध्ये रिझर्व पार्किंग किंवा अलॉटेड कार पार्किंग नव्हतं, पण इथं आपण अंडर स्ट्रीट पार्किंग दिलेलं आहे. काँक्रीटचे रस्ते आहेत. तर फरक पडत चाललाय. ऍक्च्युली आता नितीन कुलकर्णी म्हटले त्याच अनुषंगाने जर पुढे जाताना की शाळा आहे, दुकानं आहेत, रस्ते चांगले रुंद रस्ते आहेत, रस्त्यांच्या बाजूला झाडं लावलेली आहेत, त्याच्यानंतर तिथे बाजूला पाणी असल्यामुळे तिथे घाटासारखं आम्ही डेव्हलपमेंट करतोय की जे संध्याकाळी वापरता येईल चांगलं कम्युनिटी स्पेससाठी वगैरे. लिफ्ट ॲड केल्या, स्टिल्ट्स ॲड केलेत, गार्डन्समध्ये साधारण 15-20,000 स्क्वेअर फुटाची एक गार्डन, अशा 2-3 तिथे गार्डन्स केले आहेत. एक अभ्यासिका ॲड केलेली आहे की कारण मुलं जर तिथे जाऊन अभ्यास करू शकतात. तर ह्या सगळे करूनसुद्धा, एवढ्या सुविधा ॲड करूनसुद्धा हे आमच्या सगळ्यांसमोर चॅलेंज होतं टीम म्हणून. डिझाईन, एक्झिक्युशन, की हे त्याची कॉस्ट तरी खाली कशी ठेवायची, आणि आत्ता तरी आम्ही हे सगळं सक्सेसफुली करू शकलेलो आहे. मला वाटतं या अतिशय योग्य पद्धतीच्या रचनेमुळे आणि हातामध्ये असलेल्या वापरासाठी असलेल्या सर्व जागेचा अतिशय योग्य वापर केल्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या दरामध्ये दर्जेदार घरं देण्याचं वास्तुशोधचं हे वचन जे आहे ते कायमच वचनपूर्तीमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याची वचनपूर्ती केली जाते. आणि ब्रह्मे सर आणि नितीन कुलकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे वास्तुशोधच्या आनंदग्राम या प्रत्येक प्रकल्पामधील घरांमध्ये सुद्धा हातामध्ये असणाऱ्या किंवा मिळणाऱ्या प्रत्येक जागेचा कोपरा न कोपरा अतिशय उत्तम पद्धतीनं डिझाईन केलेला असल्यामुळे, त्याची रचना सुयोग्य अशी केलेली असल्यामुळे या सगळ्या रहिवाशांना, ग्राहकांना दिवाळीमध्ये एक छोटासा हुक बाल्कनीमध्ये हवा असेल आणि त्याच्यामध्ये आकाश दिवा जसं आता ब्रह्मेसर म्हणाले की तो लावता येण्याची सोय आम्ही केलेली आहे, यातून मांगल्याचा आणि आनंदाचा प्रकाश प्रत्येकाच्या दारामध्ये दिसेल आणि प्रत्येकाच्या नव्या जगण्याचा शुभारंभ होईल असं म्हणायला हरकत नाही. आपल्यालाही घराविषयीचे काही प्रश्न असतील तर आम्हाला या क्रमांकावर कॉल करा, 8928-77-3377. नवनव्या स्वप्नांना कवेत घेण्याचा शुभारंभ, शुभारंभ. Shubharambha.